नमस्कार मित्रांनो, मी जिगर जाधव तुमचं स्वागत करतो जे जे ब्लॉगच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माणगावपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या हेदमलई गावामध्ये. हेदमलई गाव हे पूर्ण 4 साईडनी जंगल आहे. स्वदेश फाउंडेशनच्या मार्फत हेदमलई गावाला आज आदर्श गाव म्हणून प्रमाणित करण्यात येणार आहे आणि स्वप्नातील सुंदर गाव ह्या नामफलकाचे अनावरण होणार आहे. आणि हा जो आनंद आहे तो आनंद सोहळा म्हणून साजरा करणार आहेत हेदमलई गावातील ग्रामस्थ. तो सोहळा कसा साजरा होणार आहे तो पाहूया आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. निमंत्रण जल्लोष असेल स्वप्नपूर्ण गावाचे. आता स्वप्नपूर्ण गावाच्या कार्यक्रमाला आपल्याला दीर्घ प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण आपल्या सुरुवात करायचं आहे. पहिल्याप्रथम आम्ही दीप प्रज्वलन करणार आहोत आपल्या स्वदेश फाउंडेशनच्या आपले सर्वांचे लाडके
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माननीय मोरे साहेब यांचा सत्कार आमचे एनवी स्थानिक अध्यक्ष जवळजवळ 74 ग्रामपंचायती आपल्या स्वप्नातील गाव म्हणून घोषित केलेले आहेत. गेले महिन्याभर हा कार्यक्रम आपला या ठिकाणी या आपल्या तालुक्यात जोरामध्ये आणि धुमधडाक्यात चालू होत आहे. आमचं रानवडी सुद्धा झालं, कुशडी झालं, टोलवाडी झाली, असे अनेक गावं या ठिकाणी आपण स्वप्नातील गाव म्हणून त्या ठिकाणी आपण पाहिले आहेत. खरोखरच सर्वप्रथम आपण या आमच्या हिरमली गावची निवड आपण या स्वप्नातील गावामध्ये केलं त्याबद्दल स्वदेश पांडेला हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आता हे ह्याने वाचलंय की आम्ही सगळीकडे वाचून ह्याच्यासाठी घेतो, कारण तो बोर्ड जो लावलाय तो फक्त 22-23 साठी आहे. किती कुठल्या सालासाठी आहे? 22-23 म्हणजे मार्च 2023 पर्यंत. एप्रिलला काढून घेऊ शकतो होणार नाही का? तर तो कायम स्वरूपी ठेवायचा असेल तर तुम्हाला जी गावविकास समिती आहे त्यांना माहिती आहे की इथे बसले जे बाळासोमाने हो ना ते आले होते तुमच्या गावात परीक्षण करायला, तर ती टीम येत राहणार. तुम्हाला हे सातत्याने टिकवायचं आहे. त्यांनी गाव भाऊंनी सगळं सांगितलंय की ते काय काय करायचंय, तर त्याच्यामुळे मला काय बोलायला ठेवलेलं नाहीये. तुमचा जो एकोपा आहे याच्यामध्ये एक लिहिलेलं वाक्य ते फार महत्वाचं आहे की तुमचं प्रेम, बांधिलकी आणि एकोपा या तीन गोष्टी आधी तुम्हाला टिकवून ठेवायच्या आहेत. आणि मला वाटतं की ते तुम्ही टिकवून ठेवाल. आणि ह्या गोष्टी फक्त टिकवायच्या नाहीयेत, म्हणजे आता दिसतंय जेवढं छान आहे त्याला आणखीन छान करायचंय. तर तुम्हाला हे सातत्याने आणि निरंतर टिकवत राहाल तरच तुम्हाला हा बोर्ड लावायचा मान्य हे मिळेल. आता आपले मी भाऊच म्हणते हे भाऊ जमले आहेत सगळीकडे येऊन की सगळीकडे होत आहे, पण पुढच्या वर्षांना परत बोलवायचंय ना, तर सगळ्या गावांमध्ये हे यायला पाहिजे की हे सातत्याने आपण सेलिब्रेट करत राहणार आहोत. जसं आपण म्हणतो की आपली जशी असते ना गणेश चतुर्थी असते, आपले सगळे सण असतात, हे आपण एकच वर्ष करून थांबतो का? दरवर्षी उत्साहाने करत राहतो, तर हा उत्साह संपता कामा नये. या सणांसारखा हा एक सण असावा आणि आपल्यासाठी असावा की हे कुणी लादलेलं नाही हे करायचं, ते आपण स्वीकारलं ना तर आपला आराखडा आपण बनवायचा आणि तो पूर्ण करायचा आहे. तर मी जेव्हा आले आणि बसले तेव्हाच मी म्हटलं होतं आमचे सचिन तेंडुलकर आले, तर त्यांचं एक वाक्य सगळीकडे एकदम आम्ही दणक्यात वापरतो की एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्की होईल. तर तुम्ही ते करून दाखवलं त्यासाठी जोरदार टाळ्या. आज जाऊन जेवल्यानंतर आज झोपा हरकत नाही, पण त्याच्यानंतर झोपून राहायचं नाहीये. आपल्याला आणखीन काम करतच राहायचंय. आपली स्वच्छता टिकवायची आहे, आपली एकी टिकवायची आहे. स्वदेश मित्र जसं काम करतात त्या म्हणाले तसं 7 वर्ष इतकं सोपी गोष्ट नाही ना की 7 वर्ष आपण एखादी गोष्ट करतोय ती आणखीन पुढे पुढे करत राहायची आहे. तुमचे सर्व मुंबईकर जे आज परत आले आहेत त्यांचे खूप खूप आभार की ते इथे येऊन ह्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. आणि बाकी सगळे ग्रामस्थ मला वाटतं इतर कुठल्याही गावांपेक्षा आजच्या गावांमध्ये इतर गावं खूपच प्रमाणात आली आहेत आणि एवढं आतमध्ये गावं असून सुद्धा सगळी गावं आली आहेत, तर त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आमची पहिल्या टप्प्यातली गावं आहेत, काही दुसऱ्या टप्प्यातली गावं इथे आहेत, तर ते तुमचं आदर्श घेऊन जाते की पुढच्या वर्षी आमच्याकडे पण बोर्ड लागायला पाहिजे. आणि मानगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लागावेत असं नाही, 7 तालुक्यात पण खूप लागावेत असं ह्या स्वदेशची स्वतःची इच्छा आहे. रॉनी आणि जरीना यांचं प्रतिनिधित्व आहोत आम्ही, त्यांचे काय म्हणतो आपण, त्यांनी पाठवलं, ते उपस्थित नाही आहेत म्हणून आम्ही उपस्थित आहोत फक्त, पण हे सगळं काम त्यांचं आहे. श्रेय आम्ही घेतो हे वेगळं आहे, पण त्यांचं काम आहे. आणि ते जसं म्हटलं तसं की ते कधीही येतात कधीही पाहून जातात, कारण त्यांचं एक स्वप्न होतं म्हणजे रॉनीचं पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर ते उघडे डोळे करून स्वप्न पाहावं, तसं त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं 2018 आणि त्याला तब्बल जवळजवळ 4 वर्ष लागली की गाव स्वप्नातलं होऊ शकतं. पण आनंद याचा वाटतो की आता 75 गावांवरती आहोत
मार्च 2023 पर्यंत आम्ही आणखी 150 गाव म्हणजे 250 गावांपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मदतीने स्वदेश हे स्वप्न साकारेल. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी स्वदेशनी स्वप्नातील गाव म्हणून हेदमले या गावचं आदर्श गाव म्हणून या ठिकाणी घोषित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी या स्वदेशच्या सर्व टीमना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या गावाने सुद्धा स्वदेशबरोबर हे राहून गावातील अनेक विकासाची कामे साधली त्याबद्दल ग्रामस्थांना मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज गेले 4 ते 5 वर्षापासून या गावाजवळ माझा संबंध आले, परंतु या गावामध्ये काम करत असताना खूप अतिशय आनंद वाटतो, कारण या गावातील लोक अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू आहेत. मग ग्रामस्थ असतील, मुंबईकर असतील, महिला मंडळ असेल, अतिशय प्रामाणिकपणे आणि विश्वासाने या गावामध्ये काम करतात. या गावामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये मग या मुख्य रस्त्यापासून गावाकडे येणारा डांबरीकरणाचा रस्ता असेल, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे सभामंडप असेल, शाळा दुरुस्ती असेल, म्हणजे बंधारा असेल, असे अनेक विकासाची कामं या ठिकाणामध्ये केली गेली आहेत. या लोकांना किंवा या ग्रामस्थांना या मुंबईकरांना धन्यवाद द्यावं किंवा त्यांचं कौतुक करावं तेवढं फार थोडं आहे. निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचा अभिमान वाटतो की 2022-23 या सणासाठी स्वप्नातील गाव हेदमले हे आदर्श गाव म्हणून आज स्वदेश फाउंडेशनने घोषित केलं आहे, परंतु मी या ठिकाणी ग्वाही देतो की पुढच्या वर्षी देखील हे गाव स्वप्नातील गाव म्हणून निश्चितपणे आदर्श गाव म्हणून घोषित केलं जाईल, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्वाही देतो. दिनांक 24/9/2022 चांगला आहे व्यवस्थित स्वदेशवाल्यांनी सगळं केलं. तुमच्या वेळेत अशा गोष्टी नव्हत्या. आम्ही बाहेर जायची, आता हाय सगळा शौचालय. आमच्या गावामध्ये आज कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद झालाय. आणि असं आमच्या गावात मध्ये पहिला प्रथम काय नव्हताच, पण आता
स्वस्थेमध्ये सर्व आमचा कार्यक्रम झाला. त्यांनी आम्हाला सर्व पाण्याचा हंडा उतारला. आम्ही दोन दोन तीन तीन ठावके एकावर घेऊन शेन पाणी आणत होता आणि आता आम्ही घरी पाणी भरता ह्या वयेमध्ये म्हणजे आम्हाला भरपूर आनंद झाला आणि आमची भरपूर सोय झाली. आता जो तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, जो आदर्श गाव याचा पुरस्कार मिळाला आहे, त्याचा आम्हाला भरपूर आनंद आहे. खूप आनंद आहे, भरपूर आनंद आहे त्याचा. आम्हाला आनंद आहे आणि असाच आमच्या जिथपर्यंत होत आहे तिथपर्यंत आम्ही काढणार. आमच्या डोक्यावर पहिले 1 किलोमीटरनी आम्ही पाणी भरायची, हंडे आणायची, आणि आता आमच्या गावामध्ये घरामध्ये नळ आलेत स्वदेशकडून, तर आम्हाला आनंद झाला आहे. स्वदेश पाहुण्याची आभारी आहे. आमच्या गावात काहीच नव्हता, आम्ही लय जंगलामध्ये होत आहोत, पण आमचे आता स्वदेशनी सर्व व्यवस्थित केलं, सगळी घर घाण कचऱ्याचा पण व्यवस्थित आम्हाला केलं. आता त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला तर पाणी आम्ही हंड्यावर आणायची तीन तीन ठावकी गाणीचा म्हणून पाणी आमचा होता, तिथनं आम्ही आणायचे एवढी धुरल्यात ना विरल्यात ना, तर आता आमची त्यांनी सोय चांगली केलं, त्याचा आम्ही आनंद आहोत त्यातमध्ये. आणि त्यांचा असाच चालू हवा आणि आम्ही असाच काम करणार, काय एक झाला तरी आम्ही लय चांगल्यात आहोत. सध्याचा आभार मानतो. आमच्या गावामध्ये डोंगराल, आमचा गाव हा डोंगराल भाग असल्यामुळे तिथे दवाखान्याची सुविधा नव्हती, तर स्वदेश फाउंडेशनने SRM म्हणून निवड केली. गावामधील सर्व लोकांना मदत करण्याची संधी मिळाली. ती मदत म्हणजे कोणाला काय खर्चटलं लागलं तातडीने म्हणजे वरती यायचे, घरी आले की त्यांना ताबडतोब ड्रेसिंग केलं की झालं. पहिले कसं आम्हाला दुरून रिक्षा बोलवायला लागायची दुसऱ्या गावातून किंवा शहरातून, आम्ही तिथून बोलायचं एक तास अर्धा तास पाऊन तास तर जायचाच रिक्षा रिक्षा बोलवली तर. मग आता की जवळचे जवळ तिथल्या तिथे होऊन जातं ही एक चांगली सुविधा दिली स्वदेश स्वदेशवाल्याने. कोणाचं काही BP वगैरे असलं, शुगर चेकिंग, स्वदेश फाउंडेशनने उपचार किटचा किट दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. महिलांच्या आर्थिक बचतीसाठी स्वदेश फाउंडेशनने महिलांसाठी काही व्यवसाय दिला होता का तुम्हाला? हो, बाय.